देशातील प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे पाणी पोहोचवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न, खासदार अण्णासाहेब ज्वल्ले यांचे मत, कोगनोळी येथे जल जीवन मिशन योजनेचा शुभारंभ। देशातील प्रत्येक गरीब असो वा श्रीमंत घरापर्यंत पिण्याचे स्वच्छ पाणी पोहोचवण्याचे प्रामाणिक स्वप्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे असून, त्यासाठी जल जीवन मिशन ही योजना तयार केली आहे। इतकेच नव्हे तर जल जीवन या नावाने केंद्र सरकारने स्वतंत्र मंत्रालय तयार केले आहे, असे प्रतिपादन चिक्कोडी लोकसभा मतक्षेत्राचे खासदार अण्णासाहेब ज्वल्ले यांनी केले। ते कोगनोळी तालुका निप्पाणी येथे जल जीवन मिशन योजनेचा शुभारंभ प्रसंगी बोलत होते। अण्णासाहेब ज्वल्ले पुढे म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने JGM योजना पूर्ण करण्यात येणार असून, त्यासाठी कोगनोळी येथे 2,17,00,000 रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे। या योजनेअंतर्गत निप्पाणी तालुक्यात सुमारे 25 किलोमीटर इतकी पाईपलाईन फिरवण्यात येणार आहे, असे मनोगत व्यक्त केले। जनजीवन मिशनचं उद्घाटन झालं, त्याच्यामधून 1,90,000 टँकरमान आहे, 50,000 लिटरचं आपलं ओव्हरहेड टँक आणि 25 किलोमीटर गावातलं सर्व दिल्ली बोर्डातलं पाईपलाईन होणार आणि साधारणपणे 1,170 असं घरांचं कनेक्शन सुद्धा द्यायचं आणि पुढच्या टप्प्यामध्ये अनेक मुलाला आणि पूर्ण पण मल्टी लेवल एक पाईपलाईन सुद्धा होणार आहे 15 किलोमीटर मल्टी विलेज, त्यामधून अंबरवाडी असतो सौंदर्यापर्यंत दाळ असं कचरा आणि ह्या प्रकारचं आता स्कीम जे चालू आहे जल मंत्रालय म्हणून 50% स्टेट गव्हर्नमेंट आणि 50% सेंट्रल आणि आपल्या पंचायत आणि फायनान्स आणि कम्युनिटी असं म्हणून 100% हे स्कीम आहे। यामधून चांगल्या प्रकारचं कोगनोळी गावातलं सर्व पाईपलाईन होऊन जाईल आणि नवीनच एक प्रक्रमंड येण्याची सर्व घरी आपण हे गणपती चावीचं कनेक्शन द्यायचं काम सरकारनं आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना हे जल मंत्रालय नवीनचं बोलून हे अख्ख्या भारत देशात चालू आहे आणि पहिला फेजमध्ये कर्नाटकमध्ये बऱ्यापैकी आता संपत आलं आहे आणि दुसरा फेजचं आता चालू होणार आहे आणि दुसऱ्या फेजमध्ये सुद्धा सर्व आपलं निप्पाणी असतील किंवा चिक्कोडी असतील अजनी कागवाड आणि ह्याच्यामध्ये आपलं चिक्कोडी लोकसभा मतदारसंघ बऱ्यापैकी सँक्शन झालं आहे त्यांचे सुद्धा सध्या चालू होणार। प्रारंभी खासदार अण्णासाहेब ज्वल्ले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून JGM या योजनेचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाचे स्वागत बाळासाहेब कागले यांनी केले तर प्रास्ताविक भाजप प्रमुख कुमार पाटील यांनी केले। प्रारंभी खासदार अण्णासाहेब ज्वल्ले यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आले व श्रीफळ वाढवून त्यांच्या हस्ते पाईपलाईन कामाचा शुभारंभ करण्यात आला। कॅबिनेट मंत्री शशिकला ज्वल्ले, खासदार अण्णासाहेब ज्वल्ले यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी ग्राम विकास अधिकारी दिलीप जाधव, श्यामराव माने, ग्रामपंचायत सदस्य वंदना चौगुले, सुनील माने, धनाजी कागले, सचिन निकम, सुनील घुगरे, आडी ग्रामपंचायत अध्यक्ष बबन हवालदार, अमित गायकवाड, अजित पाटील, शासकीय अभियंता AS बनगार, बबलू पाटील, वैभव पाटील यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।